राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधक आक्रमक झालेत. यावेळीची मोठी बातमी येते आहे, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, कर्जमाफी निषेधासाठी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली. दुष्काळ आणि कर्जमाफी या मुद्द्यावर सरकारची कोंडी करत विरोधक आज कामकाज चालू देणार नाहीत अशी शक्यता आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला नेमका आपण कसे असणार आहोत याची जाणीव करून दिली आहे. विरोधक आक्रमक झालेले चित्र दिसतं अधिवेशनात. आज दुष्काळ आणि कर्जमाफी गाजणार याचंच प्रतीक दिसतंय. विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या पूर्णपणे तयारीत आहेत. सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा करत कापूस आणि दुष्काळ या दोन्ही प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले चित्र दिसतंय. दरम्यान या सगळ्या प्रश्नावर आता सरकारकडनं काय निवेदन करण्यात येते आणि विरोधक किती पद्धतीत आपला आक्रमकपणा दाखवतात या सगळ्याचे पडसाद हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसणार आहे. अधिवेशनात आज दुष्काळ आणि कर्जमाफी गाजणार. मुळातच 2 दिवसापूर्वी नगर आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यात केलेली दुष्काळाची घोषणा ही एवढ्या लेट का करण्यात आली, याची काय गरज आहे, अगोदरच का झाली नाही असा थेट सवाल यावेळी करण्यात आला आहे. 2 जिल्ह्यामध्ये झालेल्या दुष्काळाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर विरोधक आता आक्रमक झाले आहेत आणि सरकारला आणि समोर येऊन याचं उत्तर द्यावेत अशी आता मागणी करण्यात येते आहे. हे दृश्य पाहतोय विरोधकांचा आक्रमक पवित्रा, नाकर्त्या सरकारचा बहिष्कार अशा प्रकारच्या घोषणा विरोधक देत आहेत. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत. दीपक, काय सांगाल, विरोधक चांगलेच आक्रमक झाले. ऋषी, हे अपेक्षितच होतं. काल अधिवेशनाचा पहिला दिवस जरी असला तरी काल शोक प्रस्ताव आणि राज्यपालांचं अभिभाषण यामुळे विरोधकांनी आक्रमकतेची भूमिका किंवा विरोधाची भूमिका घेतली नाही. परंतु आज विरोधकांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच आपला आक्रमकपणा दाखवून दिला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, दुष्काळाच्या प्रश्नावरती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर केली. ऋषी, आता विधानसभेचं कामकाज नुकतंच सुरू झालेलं आहे. यावेळी सुद्धा विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी काही काळ घोषणाबाजी केली. आता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आलेली आहे. विधानसभेचं आजचं जे कामकाज आहे ते पूर्णपणे बाजूला सारून या मुद्द्यावर चर्चा करावी अशी विरोधकांची मागणी आहे. आणि गेले काही अधिवेशनांमध्ये कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी आक्रमकपणे लावून धरला होता. अनेक दिवस मागच्या अधिवेशनांमध्ये कामकाज याच्यावर घालण होतं. आता या अधिवेशनात सुद्धा सुरुवातीलाच विरोधकांनी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे हे अधिवेशन सुद्धा साधारणतः पहिला आठवडा याच्यातून वाया जाण्याची शक्यता आहे. नक्कीच, या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून या विरोधकांची कोणी भेट घेणार आहेत का, असे संकेत मिळत आहेत का? ऋषी, आता विधानसभेमध्ये या संदर्भात विरोधी पक्षनेते बोलल्यानंतर सरकार आपली भूमिका मांडेल. काय या संदर्भात सरकारची भूमिका आहे, खरं तर सरकार सुद्धा चर्चेला तयार आहे अशी सरकारची भूमिका असणार आहे. कारण पहिल्याच दिवशी विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, खरं तर सरकारसाठी नामुष्कीची बाब असेल, त्यामुळे सरकारकडून याला परवानगी दिली जाण्याची. नक्कीच दीपक, दीपक तुर्तास धन्यवाद. विधानसभेत थेट कामकाज सुरू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.